त्यांची मजा असते, सगळं फुकट मिळतं त्यांना, असंही बोलतो कधी कधी आपण. पण मित्रांनो, परिस्थिती खूप वेगळी असते. 10 मिनिटं फक्त हातात बर्फ घेऊन तर बघा काय होतंय. पण आपला हा जो फौजी आहे ना, तो -40 डिग्रीला सियाचिन मध्ये वर्ष वर्ष काढतो मित्रांनो. फक्त विरोधी राष्ट्र शत्रू नसतं तिथे, तिथे निसर्ग पण यमराज बनून उभा असतो. पण आपण म्हणतो काय, मजा आहे त्यांची. उन्हाळ्यात 15 मिनिटं लाईट गेल्यावर काय होतं जीवाचं मी सांगायला नको. पण हा फौजी 12 महिने वाळवंट असलेल्या ठिकाणी जाऊन लढत असतो आपल्या देशासाठी. पण आपण काय म्हणतो, मजा असते त्यांची. पावसाळ्यात ऑफिसला जायला जीवावर येतं, पण कधीही सूर्य न दिसणाऱ्या आणि सतत पावसाळ्या असलेल्या ठिकाणी जाऊन आयुष्य कोणाला लावतो ना, तो हा फौजी आहे. पण आपण पटकन म्हणून जातो फौजींना काय सगळं फुकट मिळतं, सगळ्या फॅसिलिटीज असतात. आपण म्हणतो त्यांची मजा आहे, परिस्थिती तशी नसते मित्रांनो. हा फौजी सर्व जे काही करतो ना, ते पगारासाठी किंवा त्याला मिळणाऱ्या शुल्लक सोयींसाठी, असे सोयीस्कर गैरसमज आपण करून घेत असतो खरं म्हणजे. पण तसं नसतं मित्रांनो, तो भारत मातेच्या प्रेमासाठी अख्खं आयुष्य पणाला लावत असतो. त्याला नसतं कुटुंब, त्याला नसतात मुलं, पण आपल्या भारत मातेच्या 125 करोड मुलांची जास्तीत जास्त काळजी तो घेत असतो. आपल्याकडून कसलीही अपेक्षा न ठेवता हा फौजी युद्धामध्ये जीव गमवतो. पण आपण म्हणतो मजा आहे त्याची. अरे नशीब समजा आपलं खूप थोर आहे की हा फौजी आहे ना, कधी संप करत नाही. ज्या दिवशी याने संप केला ना, त्या दिवशी समजा की हा देश संपला. जरा आदर द्या रे, जास्त काहीच मागत नाही रे हा फौजी. एक व्हिडिओ बघितला होता मी, अमेरिकेतल्या विमानतळावरती एकदा सैन्य दलाची एक तुकडी उतरली आणि अख्ख्या विमानतळावरच्या उभ्या राहून लोकांनी त्यांना टाळ्या वाजवून इतकं मनापासून स्वागत केलं की त्या फौजींनाही भारावून गेल्यासारखं झालं. आणि आपण काय ट्रीटमेंट देतो या फौजींना. आपण आहे ना समारंभ शूर झालोय. खरं म्हणजे वर्षातून 2 वेळा आपण देशभक्तीचा समारंभ साजरा करतो. पण हा फौजी हा तर झेंड्यासाठीच जगतो आणि झेंड्यासाठीच मरतो. आपल्या फौजीला पण सण समारंभ साजरे करावेसे नाही वाटत. तो सगळं साजरं करतो, पण कुणाबरोबर? शत्रू बरोबर. जर त्याने असं काहीच नाही केलं, शत्रूने त्यांचे सण साजरे करून निघून गेला, तर काय होईल या देशाचं? देशासाठी जीव देणं हे त्यांच्या आयुष्यातला मानाचा तुरा आहे रे. माझ्या फौजी मित्रांना पण मला असं सांगायचं आहे, खरंच मित्रांनो तुम्ही खूप करता, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, काळजी घ्या रे. दिवाळीत ना एका फौजी मित्राला घरी बोलवलं होतं. बोलता बोलता त्याने एक अशी मनाला चटका लावून देणारी हृदयस्पर्शी गोष्ट सांगितली. तो काय म्हणाला माहिती आहे? राजस्थान में गर्मी ना होती, कश्मीर में सर्दी ना होती, अरे मेरे प्यारे देशवासियों, हम आपसे मिलने जरूर आते अगर इस बदन पे ये वर्दी ना होती.